ते मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी सौ ठाकरे सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सरकारी बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना एक प्रकारचा आनंद देणारा कार्यक्रम आहे. दिवाळीची सुरुवात होते आणि त्यावेळी एका चांगल्या गोष्टीचं स्मरण आपल्याला होतं आहे. 50 वर्षाच्या पूर्वी काही सहकार्यांना बरोबर घेऊन 2 संस्थांची स्थापना बारामतीमध्ये केली. त्या 2 संस्था म्हणजे कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्याप्रकाशन. एकीचा सर विद्या प्रतिष्ठानचा सगळा जोर हा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर होता. प्राथमिकपासून उच्च शिक्षणाची सुविधा कशी देता येईल याच्याकडे होता. आणि मला आनंद आहे की आज त्या ठिकाणी 30 ते 35 हजार मुलं मुली शिकत आहेत आणि त्या संस्थेचा नावलौकिक एक राज्यामध्ये एक उत्तम संस्था म्हणून आहे. आणि त्याच वेळेला दुसऱ्या एका संस्थेची स्थापना केली, तिला आज 15 वर्ष होत आहेत आणि ती म्हणजे कृषी विकास प्रतिष्ठान. मला आठवत आहे की त्यावेळेला माझ्याबरोबर 2 ऑस्ट्रेलियन भगिनी काम करायच्या. कमलाकांत पाटील जवान म्हणून आमचे एक सहकारी होते, ते काम करायचे आणि आणखीन 1-2 लोक होते. आम्ही सगळ्यांनी मिळून या कामाची सुरुवात केली, शून्यत केली. पण आज एका उंचीवर जाऊन आपण पोचलो आणि एक शेतीच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम करणारी संस्था म्हणून आज या संस्थेचा नावलौकिक झालेला आहे. हा 50 वर्षाचा प्रकार आहे. कृषी विकास प्रतिष्ठानचा निर्णय घेत असताना 2 गोष्टी माझ्याकडे होत्या, माझ्यासमोर होत्या. एक, या सगळ्या भागामध्ये महत्त्वाचा प्रश्न होता आणि म्हणजे पाणी, दुष्काळ. तर थेंब न थेंब पाण्याचा वापर कसा करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून या कामाची सुरुवात झालेली होती. आणि दुसऱ्या बाजूनं शेतीवरचा भर कसा कमी करता येईल यासंबंधीचा विचार आम्ही त्या ठिकाणी करत होतो. आत्ताच बाबासाहेब कल्याणजींनी सांगितलं की शेतीवर अधिक लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण त्याला एक दुसरी बाजू आहे की भारतासारख्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये एकंदर शेतीवर अवलंबून असलेले कुटुंबातले घटक आणि त्या घटकांचं संवर्धन करण्याची जबाबदारी घेणारी शेती याचा कुठं समन्वय आहे का? आज देशामध्ये 81% शेतकरी असे आहेत की ज्यांचं जमिनीचं क्षेत्र हे 2 हेक्टरच्या आत आहे आणि त्यातल्या 60% पाणी शेतीला खातीचं पाणी नाही. आणि खातीचं पाणी नसली अशी शेती ती 2 ते 4 एकर त्याचं घर चालू शकणार नाही. आणि त्यामुळं शेतीवरचा भर कमी भार हा कमी करायला पाहिजे. पण तो करत असताना शेती पोषक जे इतर क्षेत्रात व्यवसाय आहेत त्याच्याशी त्याची जरूरत कशी करता येईल याचा विचार करून पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. आणि त्यासाठी सातत्यानं आज विचार केला जातो आहे. आज आपण या ठिकाणी जे सेंटर उघडलं हे महत्त्वाची संस्था आहे. ही इन्क्युबेशन म्हणजे विशेषतः संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारी मुलं
आणि आत्मविश्वासानं खुलं काहीतरी नवीन कल्पना घेऊन त्या कल्पनेला उद्योगाचं स्वरूप देण्याची दृष्टी असलेली मुलं मुली यांना प्रोत्साहित करायचं, त्यांना मदत करायची, विविध संस्थांची साथ त्यांना मिळून द्यायची आणि त्यामधून एक प्रकारचे उद्योजक तयार करण्याच्याबद्दलची काळजी ही घ्यायची. हे सूत्र आज आजच्या या नव्या कल्पनेमध्ये आहे, संकल्पामध्ये आहे. मला अतिशय आनंद आहे की आज हे जे सेन्सर याचिकाने आपण उभं केलं, अक्षरशः थोड्या दिवसामध्ये अडचणी होत्या कोविड होता, पण संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, त्यांची सगळी टीम यांनी अहोरात्र खर्च केले, एक चांगली दृष्टी दिली, यातलं ज्ञान जगाच्या सगळ्यांशी सुसंवाद साधला आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारची संस्था आज या ठिकाणी उभी राहिलेली आहे. माझी विनंती आहे की आज शक्य होईल करायला माहिती नाही, पण कधीतरी पुढच्या 10-15 दिवसामध्ये ज्यावेळी संस्थेचे चालक सांगतील त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय या ठिकाणी केलं जाणार आहे आणि आपल्या मुलांचं भवितव्य कसं उज्ज्वल होणार आहे यासाठी त्याची पाहणी करण्याची कामगिरी ही आपण या ठिकाणी अवश्य करावी. हे सेंटर माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या अनेक शैक्षणिक संस्थेत मी जातो, संशोधन करणाऱ्या संस्थेमध्ये जात असतो, या सगळ्यामध्ये जे काही चांगलं आहे ते या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझी खात्री आहे की या सगळ्या प्रयत्नातून एक प्रकारचं नवीन वर्ग तयार झाल्याशिवाय राहणार नाही. अपेक्षा ही आहे की अलीकडच्या काळामध्ये उत्तम स्टार्टअप कंपन्या ह्या फुलं यायला लागलेल्या आहेत आणि ही कुवत खेड्याफाड्यातल्या मुलांच्यासुद्धा आहे आणि त्यालाच प्रोत्साहन द्यायचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे. माझी खात्री आहे की या सगळ्या मुलं काही वर्षामध्ये एक प्रकारचं परिवर्तन झालेलं चित्र हे आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. कृषी विकास प्रतिष्ठान याचं एक वैशिष्ट्य आहे की ते सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो, नाविन्यावर भर दिला जातो, जागतिक समस्या लक्षामध्ये घेऊन आणि काळाची फावलं लक्षामध्ये घेऊन या संस्थेनं नाविन्यपूर्ण गोष्टी ह्या सतत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा या ठिकाणी साथ आणि सहकार्य दिलेले आहे. आज कृषी विकास प्रतिष्ठानाने भारताच्या बाहेरच्या काही चांगल्या संस्थेंशी संपर्क नातं हे जोडलेलं आहे. आज जगामध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा देश म्हणजे इस्रायल, त्याच्याशी आपला संवाद आहे. त्याच्याबरोबरच आपण नेदरलँड की जो दुधाच्या दृष्टीनं, फळांच्या दृष्टीनं, फुलांच्या दृष्टीनं जगातला एक अत्यंत महत्त्वाचा देश आहे, त्यांच्याशी आपलं नातं जोडलेलं आहे. आपले विद्यार्थी तिथे शिकायला जातात, त्याच्यानंतर व्यवसायात फिरतात, एक प्रकारचा बदल आपण त्या ठिकाणी पाहतो आहे. त्याच्याशिवाय कॅनडाचं टोरंटो युनिव्हर्सिटी या सगळ्या क्षेत्राचं एक अत्यंत महत्त्वाचं काम करत आहे, त्यांच्याशी आपण एक प्रकारची जवळी केलेली आहे, त्यांची मदत घेतो आणि तसेच आपल्या देशातली आयआयटी कानपूरसारखी संस्था त्यांच्याशी आपण आपली नाळ जोडलेली आहे. त्यामुळे देशातल्या उत्तम संस्था आणि जगातल्या उत्तम संस्था आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान हे आमच्या इथल्या अध्यापक आणि विद्यार्थ्यांच्यापासून अन्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. त्यामुळं त्याचा पाठीमागचा जो हेतू आहे तो पूर्ण चालला गेलेलं चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो. या सगळ्या संस्थे या नव्या सेंटरला आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला याचं नाव कोणाला द्यायचं आणि आम्ही निर्णय हा घेतला की डॉक्टर अप्पासाहेब पवारांचं नाव यांना द्यायचं आणि त्याचं महत्त्वाचं कारण की ते उभं आयुष्य त्यांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना कशा येतील, संशोधन कसं व्हावे,
शेतकऱ्याला प्रोत्साहित कसं करता येईल त्याच्याशी बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न हा शेवटपर्यंत त्यांनी केलेला होता. आणि त्यामुळे जर नाविन्य आणि संशोधन या संदर्भातलं काम करणारी एखादी संस्था ही इथं उभी करायची असेल तर आप्पासाहेबांच्याशिवाय दुसरं नाव त्या ठिकाणी असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख आम्ही या ठिकाणी केलेला. आणखी एका गोष्टीचा विचार आम्ही करतो आहोत ज्याचा थोडा बहुत उल्लेख काही आमच्या मित्रांनी केला आणि तो म्हणजे आता एक नवीन काम उभं करायची कल्पना आहे विद्या प्रतिष्ठान आणि इतर या दोघांच्या विचारातून आणि प्रामुख्यानं ते विद्या प्रतिष्ठानमध्ये होईल. आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर. आज जगामध्ये हा एक नवीन विचार आलेला आहे आणि या विचाराच्या माध्यमातून मग शेतीचं क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो व्यापाराचं क्षेत्र असो संशोधनाचं क्षेत्र असो या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल करण्याची कुवत ज्या विचारामध्ये आहे ज्या संकल्पनेमध्ये त्या संकल्पनेवर आधारित अशा प्रकारचं केंद्र या परिसरामध्ये उभं करावं या दृष्टीने आम्ही विचार करतो आहोत. अनेकांशी बोलतो आहोत, देशातल्या जाणकारांशी बोलतो आहोत, देशाच्या बाहेरच्यासुद्धा या क्षेत्रातल्या जाणकारांशी बोलतो आहे आणि त्या सगळ्यांच्या शीत सुसंवाद साधून एकदा संकल्पना तयार झाली त्यानंतर हे एक नवीन एक दालन विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी सुरू होईल या दृष्टिकोनातून आम्ही काळजी घेतो आहे. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू शकतो. हे सगळं उभं करण्याच्यासाठी अनेकांनी आज हातभार लावला. मगाशी बोलताना अतुल किर्लोस्कर म्हणले की इथल्या एका कामाला त्यांनी हातभार लावला आणि आपले हातभार हा छोटा लावला. ते त्यांनी आत्ता सांगितलं तर खरं आहे पण त्यांचं अज्ञान आहे आणि त्यांचं अज्ञान हे याच्यासाठी मी सांगतो की 50 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी या संस्थेची स्थापना केली आणि आम्ही पाणी साठवायला लागलो तर पाणी साठवलेलं शेतात कसं न्यायचं हा प्रश्न आमच्यापुढं होता. आणि अशी चर्चा करत असताना आमचे मित्र चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी बोलत असताना लखाटीमध्ये संतोषराव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारलं काय चाललं आहे कशासाठी चर्चा. त्यांनी सांगितलं हा हा विषय. त्यांना माझा आई दिली नाही पाणी बाहेर काढायला इतर कोणाला कशाला विचारता काय करता तुम्ही कसं काम करता कसे फादर चालाव मला येऊन बघायचं म्हणजे. आणि एक दिवशी ते इथं बारामतीला आले आणि आल्यावर त्यांनी काम बघितलं आणि जाऊन मला बाजूला घेऊन सांगितलं की माझ्याकडून 200 इंजिन्स ही दिली जातील आणि त्याला त्याची जी कॉस्ट आहे त्या कॉस्टच्या 50% किंमत फक्त आम्ही घेऊ आणि ह्या कामाला मला प्रोत्साहित करायचं आहे. 200 इंजिन संतोषरावांनी न मागता या ठिकाणी दिली त्यामुळे आमचं काम लहान असं म्हणू नका. किर्लोस्करांचं योगदान महाराष्ट्रावर प्रचंड आहे आणि ते आम्ही त्याचं विस्मरण कधी करू शकत नाही. मी काही अधिक बोलून या ठिकाणी आपला वेळ घेत नाही. सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांची मदत स्थानिक लोकांची साथ आणि संस्थेमध्ये काम करणारे मिशनरी पद्धतीनं काम करणारे आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपण ही उंची गाठली. आपण असंच पुढं जात जाऊ आणि लोकांचं जीवन बदलण्याची काळजी ही घेत जाऊ अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला संबोधित करायची विनंती करतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.